आता नागपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। नागपुरात एटीएम चोर टोळीचा सुळसुळाट झालाय। एटीएम मध्ये डेबिट कार्डातून पैसे काढण्यासाठी ही टोळी मदत करते। याच वेळी एटीएम ची अदलाबदल करायची आणि चोरून पासवर्ड पाहायचा ही या टोळीची मोडस ऑपरेंडी आहे। आतापर्यंत अनेकांची अशा प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांच्या सायबर शाखेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नागपूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। एटीएम चोर टोळीचा सुळसुळाट झालाय, त्यामुळे नागपूरकरांना सतर्क राहण्याची गरज आहे। एटीएम मध्ये डेबिट कार्डातून पैसे काढण्यासाठी ही टोळी मदत करते आणि याच वेळी एटीएम ची अदलाबदली करायची आणि चोरून पासवर्ड पाहायचा या टोळीची मोडस ऑपरेंडी असल्याचं समोर आलंय। असे गेलेले पैसे ही बँकेची जिम्मेदारी आहे। आपण आमच्याकडे जेव्हा तक्रार देता त्याचप्रमाणे आपण बँकेमध्ये सुद्धा तक्रार द्यावी। तसेच ऑनलाईन तक्रार असते RBIच्या पोर्टलवरती, त्या ठिकाणी सुद्धा आपण 3 दिवसाच्या आत तिथे तक्रार दाखल करू शकता। आणि यानंतर आपला जो काही डिस्प्यूट आपण तिथे रेज केलेला आहे त्याच्यावर बँक त्यांच्याकडून कारवाई करते आणि ग्राहकाचे पैसे